त्या दिवशी होती अमावास्या. खरं चरित्र अमावास्याला लढाई झाली करू नये आणि ती अमावास्या 13 दिवसाने आली. किती दिवस येते ती पक्षामध्ये 15, कधी 14 येते, कधी 16 येते, 13 कधी येत नाही. 13 आली समजायच, 1922 साली 13 आहे, जवळ आले. पाकिस्तान भरत, ते भरत आलं आता. जाऊ द्या, विषय काय, घाबरू नको तू आई बघा. बघितलं आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ने राजकीय सीमा असं तो म्हणतोय. युद्धाला वगळायचं आणि रणगड सुरुवात झाली आणि आता सेनापती नेमायचा ठरला होता. पांडवांचा सेनापती पुढे होता, कौरवांचा इकडे होता आणि आमचा अर्जुन म्हणाला मला युद्ध नाही करायचं. जवाहरलाल नेहरू म्हणले हिंदी चिनी भाई भाई बस. आजकाल मोकाटे बसले काय म्हणाला अर्जुन, शूर होता वीर होता शंकराचा पदा वगैरे. आज तो म्हणाला नको, हे माझे भाऊ, हे माझे गुरु, हे माझे काका, हे माझे चुलते, हे माझे मामा, तेव्हा नको मला ते राज्य. भगवंत म्हणाला धर्म बघ, अहंकार धर्माला आडवा येतो आणि अर्पणता भक्ती करता उभी राहते. अर्पण केले तुम्हाला, तुम्हाला अस्माकं साधनं साध्यं श्रीकृष्ण शरणम, तुम्हाला शरणी शरणांगत विज्ञात आहे. आलाय ना, मी सांगतो आणि लगेच सांगितलं. फक्त 4 श्लोक सांगितले, किती 4 श्लोकात अजून तयार केला. काय युथ असेल, काय भगवंत आहे, ती वाणी आहे भगवंताची. 4 श्लोकात किती श्लोक आहे किती म्हणजे 700 आणि त्याच्यावरती ओव्या किती लिहिल्या ज्ञानेश्वर भाऊ, 9,034 काही ठिकाणी 33 एकोणी आणि त्या दासोबांनी 1,25,000 लिहिल्या. दासोबा आहे ना, आम्ही त्यांनी 1,25,000 लिहिल्या. जाऊ द्या, विषय चालला. मग एवढ्या 700 श्लोकांना थांबला असता का दुर्योधन? 700 श्लोक सांगून ते आदिवास सांगून तत्वज्ञान, तो तत्वज्ञानी नव्हता, तो तिकडे राहत होता लखनौ, हा लाहोरला, ते लाहोरचं होतं दुर्योधन. त्याची आईच गांधारी तिकडची, त्यामुळे ते असं जन्माला आलं. त्याने काय केलं असतं, त्या दोघांचा संवाद चालू असताना वरतून बाण मारला. म्हणून देवाने 4 श्लोक सांगितले. वाढवलं कोणी? त्यांनी ऐकलं, त्यांनी कुणी कुणी ऐकली की जा पहिली 4 जण ऐकले. पहिली संजय बरोबर, दुसरी नाही दुसरं आंधळ ऐकलंच नव्हतं, आजून आंधळ होत, आजून आंधळ होत मोहन घालतात राज सत्तेचा आंधळ वरतो असा तो आतून भागून आंधळ आहे. त्यांनी ऐकली गेलं, तू तर रेड्यासारखा बसून राहिला असं ज्ञानेश्वर मुली 9व्या अध्यायात सांगते. खरोखर सांगितलं मग त्यांनी संजय बरोबर आहे. पुढे अर्जुन बरोबर, अर्जुन हनुमान वरती होते ना, मग ऐकली गीता. म्हणून त्यांना कृष्ण आवडले, रामकृष्ण दोघं आवडले. रामकृष्ण हरी म्हणतात की हनुमंत येतात. चौथा व्यास, आणि त्यांनी वाढवली मोठी केली, तिची 700 4 श्लोक जाऊ द्या.